पाच नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो विष्णुदास भावे यांनी अठराशे त्रेचाळीस साली सीता स्वयंवर हे पहिले नाटक रंगभूमीवर सादर करून मराठी नाट्यसृष्टीचा पाया घातला एकोणीसशे त्रेचाळीस साली या घटनेचे स्मरण म्हणून राज्यातील या क्षेत्रातील सर्व नामवंत एकत्र आले आणि सांगली येथे पाच ते सात नोव्हेंबर या कालावधीत शताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला या दिनानिमित्ताने झाडीपट्टीतील चंद्रपूर जिल्ह्यातील कलावंत दिग्दर्शक खलनायकाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले मुकेश गेडा यांची आमचे प्रतिनिधी अमित राऊत यांनी घेतलेली मुलाखत बघूया आज पाच नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिन या दिनानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध कलावंत दिग्दर्शक खास करून खलनायकाच्या भूमिकेमध्ये प्रसिद्ध असलेले मुकेश गेडाम माझ्यासोबत चर्चा करण्याकरिता आहे मुकेशजी सरस टी व्हीमध्ये आपले हार्दिक स्वागत धन्यवाद आज म मराठी रंगभूमी दिन या दिनानिमित्त काय सांगाल सर्वप्रथम आमच्या संपूर्ण झाडीपट्टीतील जे स्त्री पुरुष कलावंत आहेत त्याचप्रमाणे सहकलावंत आहेत बॅकस्टेज आर्टिस्ट आहेत डेकोरेशनवाले नेपथ्यकार सर्वांना आणि आमचे विशेषतः म्हणजे झाडीपट्टीचे जे, जे, जे आमचे दर्दी रसिक आहेत त्या सर्वांना आज मराठी रंगभूमी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा नक्कीच मुकेशजी मला सांगा आपण झाडीपट्टीत किती वर्षापासून कार्यरत आहात आणि काय अनुभव आहे आपले खरं तर मी माझ्या बालपणापासूनच या झाडीपट्टी रंगभूमीवरती काम करत आहे मी लहान असतानाच आमचे वडील माझे आजोबा हे सर्व झाडे रंगभूमीमध्ये काम करायचे आणि त्यांचाच वारसा मला लाभला आणि मी लहान असताना जेव्हा गावातील होणारा तालमा बा बघायसाठी जायचा तेव्हा एका नाटकामध्ये बालकलाकाराची आवश्यकता पडली त्यावेळेस मला बालकलाकार म्हणून उभं केले आणि त्यावेळेसपासून मी आज आजकाळपर्यंत नाट्यरंगभूमीवरती काम करत आहे आता तुम्ही पहिल्यांदाच मला म्हणालात की खलनायकासाठी प्रसिद्ध असलेले म्हणून खरं तर मी गेल्या अनेक वर्षापासून झाडीपट्टीमध्ये खलनायकाच्याच भूमिकेसाठी प्रसिद्ध आहो परंतु प्राध्यापक डॉक्टर शेखर डोंगरे कि आत्माराम स्वर्गीय कमलाकरजी बोरकर यांच्यासोबत माझा जेव्हा मुलाखत झाली त्यांच्या ग्रुपमध्ये मला घेतले आणि त्यांनी माझ्यातला काय अभिनय माझ्यातलं कौशल हेरला माहीत नाही त्यांनी मला खलनायकातून म्हणजे चरित्र अभिनेता म्हणून म्हणजे कॅरेक्टर रोल आपण जे झाडीपट्टीत म्हण म्हण म्हटल्या जाते त्या कॅरेक्टर रोलमध्ये मला आणलं आणि आज मी झाडीपट्टीमध्ये विलन कॅरेक्टर म्हणजे ऑलराऊंडर सर्वच रोल करतो आपण खलनायकाच्या भूमिका करत आहात त्यानंतर अनेक भूमिका आपण अनेक नाटकंसुद्धा आपले झाले आणि एक अप, अ, मुकेश गेडाम एक प्रसिद्ध असा खलनायक म्हणून समोर आला त्यासोबतच आणखी काय सांगाल आपले काय आणखी अनुभव असतील अनुभव म्हणजे मला असं वाटते की जे नव नवोदित कलावंत आहेत त्यांना जे त्यांचे दिग्दर्शक असतात त्यांची जे दिग्दर्शन करण्याची पद्धत असते किंवा ते जे मार्गदर्शन करतात त्याकडे निश्चितच लक्ष द्यावे कारण आज माझा अनुभव आहे की प्राध्यापक शेखर डोंगरेसारखे दिग्दर्शक मला जर लाभले नसते तर आज मला कायमस्वरूपी खलनायकाचा सरूल करावा लागला असता परंतु त्यांनी मला मार्गदर्शन केलं मला उत्तम दिग्दर्शन केलं ज्यामुळे मी घडलो आज मला या प्रसंगी आज मराठी रंगभूमी दिनाच्या दिवशी मला डोंगर सरांचं स्मरण येते की त्यांच्यामुळे मी खूप काय घडलो आणि मला आजच्या नवोदित कलावंतांना हेच सांगावं असं वाटतं की सर्वांनी दिग्दर्शक जे त्यांचा असतो त्यांच्या दिग्दर्शनाकडे लक्ष द्यावं त्यांनी जे योग्य मार्गदर्शन करतात ते ऐकावं आणि तसं करून उंची गाठण्याचा प्रयत्न करावा सध्या कोरोनाची सावट आहे आणि आता दिवाळीसुद्धा येऊन ठेपली आणि या सीझनमध्ये आतापर्यंत जाहिराती लागतात नाटकांच्या मात्र सध्या काहीच दिसत नाही म्हणजे सध्या नाटकं भरणार आहेत का काय सांगाल संपूर्ण जगामध्ये या कोरोनासारख्या महामारीनं थैमान घातले आणि त्याचं सावट आमच्या झाडीपट्टीवर सुद्धा आलेलं आहे आणि या कोरोनाच्या सावटामुळे यावर्षी नाटकं होतात की नाही ही शंका आहे परंतु कालच टी व्हीवरती एक न्यूज आली महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला की पन्नास पन्नासच्या टक्केवारीच्या प्रेक्षकाच्या अनुसार मल्टिप्लेक्स टॉकीज चित्रपटगृह आपले नाट्यगृह सुरू करावे म्हणून त्यामुळे आम्हालासुद्धा एक अपेक्षा आहे आमचीसुद्धा आमच्या झाडीपट्टीतील कलावंतांच्यासुद्धा अशा पल्लवीत झालेल्या आहे आणि काल एक का साहेबांचा साहेबांचासुद्धा स्टेटमेंट होता की नोव्हेंबर अखेर सर्व महाराष्ट्र खुलं करू म्हणून तसं जर झालं तर निश्चितच आमचा झाडीपट्टीचा पडदा उघडल्याशिवाय राहणार नाही नक्कीच आपण शासनाकडे काही त्या पद्धतीच्या मागण्या केल्या आहेत का हो आमच्या संपूर्ण म्हणजे जेवढ्या झाडीपट्टीतले चार पाच जिल्हे आहेत ह्या जिल्ह्यातील संपूर्ण कलावंतांनी माननीय तहसीलदारांमार्फत माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांना निवेदनं दिलेली आहेत तद्बोद आमच्या झाडीपट्टीचा एक शिष्टमंडळ आत्ताच शासन दरबारी पोहोचून मुख्यमंत्री साहेबांना सांस्कृतिक मंत्री आमचे विधानसभा अध्यक्ष सर्वांना निवेदन देऊन आलेले आहेत काही हालचाली झाल्यातच आतापर्यंत हालचाली हो हळूहळू सुरू आहेत आणि आमचे सर्व कलावंतांची अपेक्षा की यावर्षी निश्चितच रंगदेवतेच्या आशीर्वादाने आमचा पडदा उघडेलच अच्छा म्हणजे एकंदरीत आज मराठी रंगभूमी दिन या निमित्तानं प्रसिद्ध खलनायक मुकेची गिडाम हे आपल्याशी चर्चा करत होते आणि कोरोनाचे सावट असले तरी मात्र आता ते हळूहळू कमी होत आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि आता नक्कीच रंगभूमीचा पडदा उघडेल असं त्यांचं म्हणणं आहे कॅमेरामॅन अभिस मी अमित राऊत सर्ज टी व्ही मोल